महावीर जयंती दिनी जैन सकल संघ आणि नारायणगाव येथील समस्त जैन बांधवांच्या वतीने भगवान महावीर जयंतीचे औचित्य साधून श्री महावीर प्रतिमा मिरवणूक, सांस्कृतिक कार्यक्रम, रक्तदान शिबिर, महाप्रसाद, प्रवचन तसेच लहान मुलांसाठी विविध कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. नारायणगाव येथील भगवान महावीर भवनमध्ये झालेल्या कार्यक्रमात हिमानीजी महाराज साहेब यांनी गेली 5 दिवसापासून विविध विषयांवर मार्गदर्शनपर व्याख्यान व प्रवचन दिले. या निमित्ताने जुन्नरचे आमदार अतुल वेंडके, माजी आमदार दादा सोनवणे, शिवसेना तालुका प्रमुख माऊली खंडागळे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विकास दरेकर, लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे, उपसरपंच आरिफ अतार, माजी उपसरपंच संतोष वाजगे, अजित वाजगे, विकास तोडकरी, युवा नेते अमित बेनके, सूरज वाजगे, रोहिदास केदारी, ॲडव्होकेट शिवदास तांबे, संतोष दांगट, आशिष वाजगे, गणेश वाजगे, तसेच जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष अशोक खिवसरा, मनोज भळगट, धनेश शेलोत, अशोक गांधी, किशोर पोखरणा, अतुल कांकरिया, तसेच संकलेचा, कोठारी, मुथ्था, गांधी, गुंदेचा, देसरडा, भंडारी, बेदमुथा, गुगळे, चोरडिया आदी जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिर प्रसंगी जुन्नरचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जावळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, दहशतवादी विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते, सचिन कांकरिया, अमर भागवत, विजय मुनोत, रमेश चोरडिया आदी मान्यवर उपस्थित होते. या रक्तदान शिबिरामध्ये नारायणगाव विकास सोसायटीचे व्हाईस चेअरमन तथा पत्रकार किरण वाजगे यांनी आज 41व्या वेळी रक्तदान केले. शिबिरात एकूण 75 जणांनी रक्तदान केले. जे महती आहे ते आपल्या सर्वांना सांगितले आहे. खर तर आपण पाहिलं तर भगवान महावीर यांची जी शिकवण आहे ही प्रत्येकाने जर अंगीकारली तर आपला देश खूपच सुंदर होतो. पण महावीर जैन यांची जी शिकवण आहे ती फक्त या जयंतीपुरतं सीमित नाही राहिली पाहिजे. मी आज तालुक्यामध्ये पाहतो की अनेक राजकीय पक्षाचे लोक महावीर जयंतीच्या निमित्ताने अशी बोर्ड लावतात, पण प्रत्यक्ष वागतानी कसे वागतात ते आपण पाहिलं. सत्य, संस्कारी, अहिंसा, शांतमय जीवन, आपल्या जगण्याने वागण्याने इतरांना त्रास होणार नाही ही खरं तर भगवान महावीर यांची शिकवण आहे. गौतम बुद्धाने पण तसं महावीर जैन यांची शिकवण घेतली. तसं जैनीचं पाळणं किती आवड आहे ते भगवानला पण तेव्हा तिथं त्यांना कळालं आणि त्यानंतर काही त्यांच्या गोष्टी घेऊन ह्या पूर्ण जगाला शांतीचा संदेश येण्याचं काम केलं. पण खरं तर आपल्या सर्व बांधवांकडून आम्ही खूप शिकण्यासारखं आहे. आता जितो फाउंडेशनने जे काय त्यांचं जे उद्देश आहे, हेतू आहे, ते जेव्हा मला कळालं, त्यांचे श्री पासनाई माझे मित्र आहेत, त्यांच्याकडून मी जेव्हा ऐकलं आणि जे फक्त जैन संघटनेपुरतं त्यांनी सीमित नाही ठेवलं, अनेक जाती धर्मातले लोक त्याच्यामध्ये सहभागी घेऊन या जगाला आमचा संदेश द्यायचा आहे, जगाला पुढे घेऊन जायचं आहे, अशा प्रकारचं कार्य तुम्ही करताय. खरोखर तुम्हाला सलाम करावे तेवढे थोडे आहे आणि तुमच्या समाजाकडून इतर समाजाने पण शिकवण घेणं अत्यंत गरजेचं आहे. बच्चों के साथ जरूर जरूर विजिट करें, जिसमें हम भगवान महावीर के जन्म से लेकर निर्वाण तक का 6D शो रख रहे हैं. प्लस आजकल के बच्चों को स्कूल के हिसाब से हम ये दिखाएंगे कि जैन धर्म साइंस कैसे एक दूसरे से रिलेटेड है और काफ़ी सारी चीज़ें हमको जैन धर्म के बारे में वहाँ पता चलने वाली है. तो मैं आप सभी से विनती करूँगी कि आप 6-7-8 मई को पुणे में जितो कनेक्ट को जरूर जरूर विजिट करें. प्रैक्टिस करी और कुछ किया और अगर कोई बात रह जाए तो आपको तस्मिछा में दुकड़ा.
माइक ले लो मनोज भाई की एंकरिंग के लिए धन्यवाद। अरे हाँ, एक काम बहुत खूबसूरत हुआ यहाँ पर, वैसे तो सब काम ही हुए, घर घर में फ्लैग लगाने के लिए मैंने एक इतनी सी प्रेरणा दी थी कि घर घर में जैन ध्वज लगाया जाए, तो हमारे सोशल ग्रुप ने कल रात को हर प्रति घर को एक एक फ्लैग दिया है जैन धर्म का। तो ये बहुत ही सुंदर आयोजन शुरू हुआ है कि घर घर पर झंडा लगाया जाएगा।